माझं नाव कांताबाई रघुनाथ जाधव आहे आणि हर्सुल येथील 2008 पासून तिथं छोटे छोटे लेकरं घेऊन लोक राहत आहे झोपडी करून सगळी. त्यांना न्याय हक्क आजपर्यंत काही मिळालेला नाही आणि तिथं लाईट वीज पाहिजे, पाणीपुरवठा पाहिजे आणि शासनाने त्यांना मिळून द्यायला पाहिजे. तर आमची महिलांची संघटना यासाठी बसलेली आहे. अमर उपोषण त्यांनी 25 तारखेपासून बसलेले आहे आणि अमर उपोषण ठेवलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठू शकत नाही. 70 रुपये ड्राम घ्यावा लागतो वापरायच्या पाण्याचा, प्यायच्या पाण्याचा 30 रुपये झार घ्यावं लागते आणि छोटे छोटे लेकरं राहतात तिथं, त्या लेकराला झोपडीमध्ये मच्छर चावतात, साप चावत्या किंवा एखादा इंतूचा वाईट घटना घडू शकते बा, याची देखील सरकारने शासनाने घ्यावा अशी आमची विनंती आहे. आणि आम्हाला त्रास झाला नाही पाहिजे याची पण देखील सरकारनं घ्यायलाच पाहिजे ना. आम्ही यासाठी आमच्याकडे लक्ष देत नाही, सर्व झाला पाहिजे, सरकार लक्ष देत नाही. आणि मतदान घ्यायला उभे राहतात, मतदान घ्यायला कसे उभे राहतात. मग आमची मागणी ही पूर्ण जर केली तर आम्ही त्यांनाच मतं देऊ ना, सरकार त्यांनाच बनवायचं आहे ना, तर त्यांनी आमची मागणी पूर्ण करावा. जोपर्यंत आम्हाला लेखी अर्थ देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठू शकत नाही.